नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक इयत्ता दहावी मधील उजळणी फरक स्पष्ट करा। तर मित्रांनो, मी जवळजवळ पूर्ण पुस्तकाचेच म्हणजे प्रयत्न केला आहे की फरक स्पष्ट करा तुम्हाला सांगेन। तर मित्रांनो, काय करणार आहोत आपण, मी ॲक्च्युअल फरक स्पष्ट करा सांगणार आहे, पण आपण ह्याला दोन व्हिडिओमध्ये विभागणी करणार आहोत, पाच आणि पाच। ह्या व्हिडिओमध्ये पाच येतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाच येतील। तर मित्रांनो, म्हणजे कसं तुम्हाला पण कंटाळा येऊ नये म्हणून मी पाच पाच कमी कमी गोष्टीच घेतलेल्या आहे शिकवायला, जेणेकरून तुम्हाला समजेलसुद्धा चांगल्या पद्धतीने आणि तुम्ही अंडरस्टँड पण प्रॉपरली करू शकाल। तर मित्रांनो, चला सुरू करूया। तर प्रथमतः काय आहे, वजन आणि वस्तुमान। ओके, वजन आणि वस्तुमान। ओके, तर बघा, पहिलं या वजन या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात। वजनाला काय असतात, परिमाण आणि दिशा या दोन्ही असतात। आणि वस्तुमान याला काय असतात, या राशीला फक्त परिमाण असते, दिशा मात्र नसते। वजनामध्ये काय असते, परिमाण आणि दिशा दोन्ही असते, तर वस्तुमानामध्ये फक्त परिमाण असतो, दिशा नसते। लक्षात ठेवा, तुम्ही याचे दोन फरक पण लिहू शकता। कसे लिहायचं बघा, या वजन या राशीमध्ये परिमाण आणि व दिशा दोन्ही असतात, तर वस्तुमान या राशीला फक्त परिमाणच असते, त्याला दिशा मात्र नसते। आता दुसरं, हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते। वजन काय होतं, पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलत असतं। पण मित्रांनो, हे सगळे आणि वस्तुमान काय असतं, ते सगळीकडे ते सारखंच असतं, लक्षात घ्या। वजन हे स्थानानुसार बदलतं, तर वस्तुमान हे सगळीकडे समानच असतं। वजनामध्ये काय होतं, हे पृथ्वीच्या केंद्राशी शून्य असते। वजन हे पृथ्वीच्या केंद्राशी शून्य असते, तर वस्तुमान काय असतं, हे कधीही शून्य होऊ शकत नाही। वस्तुमान कधीही शून्य होऊ शकत नाही। आता वजन ह्याचे एसआयचे एकक आहे न्यूटन। वजन याचे एसआयचे एकक आहे न्यूटन। आणि वस्तुमान, वस्तू आपण कशामध्ये हे करतो, त्याचं एकक काय असेल, तर किलोग्रामवर। त्याचे एसआयचे एकक किलोग्राम आहे, किलोग्राम। कारण की बघा, किलोग्राम बघा, त्याचं जो समजा एका वस्तूची किंमत 100 ग्रॅम असेल, तर त्याची कधी बोलतात ना की वजन त्याचं कधी कमी होऊ शकत नाही, भले ते कुठे पण असो। तर बघा ना, हे फरक याचे जुळते आहेत। बघा, ह्याचे एकक किलोग्राम आहे, ते कधीही शून्य होऊ शकत नाही, आणि विश्वास त्याची सगळीकडे सारखीच बोलताना वजन असणार। कारण की तुम्ही बघा, तुम्ही जरी भारतामध्ये त्या 100 ग्रॅमचं वजन केलं तरी ते 100 ग्रॅम दाखवणार, तुम्ही चायनामध्ये केलं तरी ते 100 ग्रॅम दाखवणार। तर मित्रांनो, तुम्हाला वस्तुमानचे दोन तीन फरक असेच तुम्हाला भेटले, तुम्ही न हे कर आठवता सुद्धा हे लिहू शकता। आता पाचवा फरक, तुम्ही चार फरक केले तरी बास आहेत, पाचव्याची गरज नाही, तरी मी तुम्हाला सांगतो। एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्रापाशी आकर्षित करते, त्यालाच वस्तूचे वजन असे म्हणतात। एखाद्या वस्तूला पृथ्वी तिच्या गुरुत्वबलाने आपल्या केंद्राशी आकर्षित करते, आपल्याकडे आकर्षित करते, त्यालाच वस्तूचे वजन म्हणतात। आणि वस्तुमानात काय आहे, एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजेच त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन होय। एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन होय, म्हणजे जी वस्तू असते त्याच्यामध्ये जे द्रव्य असते त्याचं मापन म्हणजेच वस्तुमान होय। ओके, आता पुढे जाऊया, गुरुत्व स्थिरांक आणि गुरुत्वीय त्वरण। ओके, आता बघा, पहिल्याचं काय आहे, गुरुत्वीय स्थिरांक याच्यामध्ये काय आहे, ह्याचं मूल्य विश्वात सगळीकडे सारखंच असतं। गुरुत्वीय स्थिरांक याचं मूल्य विश्वामध्ये सगळीकडे सारखं असतं, आणि गुरुत्वीय त्वरण याचे मूल्य स्थानानुसार बदलते। ओके, आता स्थिरांक, स्थिरांकाचा अर्थ म्हणजे स्थिर, हे लक्षात घ्यायचं। एक ट्रिक तुम्हाला सांगतो, तर मग ह्याचं मूल्य काय असणार, ते सेमच असणार, सारखेच असणार, हे आपण फरक म्हणून लक्षात ठेवलं। आणि गुरुत्वीय त्वरण म्हणजे त्याचे मूल्य सारखे सारखे बदलत असते स्थानानुसार। आता दुसरं, त्याला परिमाण असते व दिशा नसते। त्याला परिमाण असते स्थिरांकाला, पण दिशा नसते। आणि गुरुत्वीय त्वरणाला काय असते, ह्याला परिमाण व दिशा दोन्ही असतात, याला परिमाण व दिशा दोन्ही असतात। आता बघा, गुरुत्वीय स्थिरांक याचे एसआयचे एकक काय आहे, एनएमचा वर्ग छेद किलोग्रॅम आहे। म्हणजे बघा, हे वस्तुमानशी रिलेटेड आहे, लक्षात घ्या। तुम्हाला पण या दोन फरकाने जाणवलंच असणार, कारण की वस्तुमानसारखं याचं सगळं आहे, आणि याचं आहे जवळजवळ वजनासारखं। ओके, म्हणजे हे जवळजवळ सारखे आहे, तुम्ही हे दोघांचं सांगड घालून तुम्हाला सोपे लगेच पाठ होऊ शकतं त्या गोष्टी। तर आता बघा, गुरुत्वीय त्वरण याचे एकक एसआयचे एकक m/s² आहे। ओके, आता याचा चौथा फरक बघूया, गुरुत्वीय स्थिरांक एकक वस्तुमानाच्या दोन वस्तूंमधील अंतर एक एकक असल्यास
त्याच्यातील गुरुत्वीय बलाचे मूल्य गुरुत्वीय स्थिरांका एवढे असते. काय मित्रांनो, तर बघा, एका वस्तुमानाच्या दोन वस्तूंमधील अंतर एक एकक असल्यास त्यांच्यातील गुरुत्वीय बलाचे मूल्य गुरुत्वीय स्थिरांका एवढे असते. आता गुरुत्वीय त्वरण, पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे वस्तूचे त्वरण होते. पृथ्वीचे जे गुरुत्व बल आहे त्यामुळे वस्तूचे त्वरण होते, त्या त्वरणालाच गुरुत्वीय त्वरण म्हणतात. मित्रांनो, हे थोडं पाठ करणं कठीण जाईल, पण हे खूप सोपं आहे. काय, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते आणि त्वरणाला गुरुत्व त्वरण असे म्हणतात. ओके, या त्वरणाला. आता पुढे जाऊया. मेंडेलीवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी. मेंडेलीवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी. तर बघा, मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये काय आहे, यामध्ये मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानांमध्ये प्रमाणामध्ये मांडलेली आहे. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये काय केली, तर मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानांप्रमाणे मांडलेली आहेत, चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय केलं आहे, मूलद्रव्य त्यांच्या चढत्या अणुक्रमांकाने मांडलेले आहेत. ओके, ह्याच्यामध्ये काय केलं आहे, चढत्या अणुवस्तुमानांप्रमाणे मांडले आणि ह्याच्यामध्ये चढत्या अणुक्रमांकाने मांडले. ह्याच्यामध्ये वस्तुमान मेंडेलीवच्या ह्याच्यामध्ये वस्तुमानाप्रमाणे चढत्या क्रमांकाने मांडलीत आणि ह्याच्यामध्ये अणुक्रमांकाने मांडलीत. हे लक्षात घ्या आवर्त सारणीत. आता या मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे स्थान त्यांच्या रासायनिक गुणधर्म व अणुवस्तुमान यांच्याशी निगडीत असते. मेंडेलीवच्या आवर्त सारणीत काय असते, की मूलद्रव्याचे जे स्थान असते ते रासायनिक गुणधर्म आणि अणुवस्तुमान यांच्याशी निगडीत असते. आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय असतं, की यामध्ये मूलद्रव्याचे जे स्थान असते त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी निगडीत असते. ते आधुनिक आवर्त सारणीत कसं असतं, की त्यामध्ये जी मूलद्रव्ये असतात त्यांचे स्थान हे इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी निगडीत असते. आता मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये 8 गण आहेत. ओके, हा एक फरक तुम्हाला सोपा पडेल आणि हा एक ह्या थोडासा कठीण जाईल. जास्त ह्याच्यामध्ये पण काही डिफिकल्टी नाही, पण करायचं आहे. या सारणीमध्ये 8 गण असतात मेंडेलीवच्या आणि आधुनिक आवर्त सारणीत 18. ओके, आधुनिक आवर्त सारणीत 18. आता मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या समस्थानिकांसाठी वेगळ्या जागा दिलेल्या नाहीत. म्हणजे मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये जी मूलद्रव्य समान स्थानिक आहेत त्यांना वेगळ्या जागा दिलेल्या नाहीत, त्यांना तिथेच बसवलं आहे. ओके, आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय केलं आहे, की प्रत्येक मूलद्रव्याची सर्व समस्थानिके एकाच जागी मांडता येतात. ओके, माफ करा, थोडं मी वेगळं बोललो. तर यामध्ये काय केलं आहे, मूलद्रव्याच्या समस्थानिकांसाठी वेगळ्या जागा दिलेल्या नाहीत. आणि ह्या आधुनिक आवर्त सारणीत काय केलं आहे, यामध्ये प्रत्येक मूलद्रव्याची सर्व समस्थानिके एकाच जागी मांडलेली आहेत. मूलद्रव्याची सगळं समस्थानिके एकाच जागी मांडलेली आहेत किंवा मांडता येतात. आता बघा, विद्युत चलित्र. विद्युत चलित्र म्हणजे काय, विद्युत मोटार. विद्युत चलित्र म्हणजे विद्युत मोटार, लक्षात घ्या. आणि विद्युत जनित्र म्हणजे विद्युत जनरेटर. जनित्र जनरेटर असं लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. जनित्र जनरेटर समजलं म्हणजे ह्याचं तुम्हाला चलित्र म्हणजे मोटर समजून येईल. जनित्र म्हणजे जनरेटर. आता याचे फरक पण बघून घेऊया. आता बघा, विद्युत चलित्र ह्याच्यामध्ये काय असतं, की यामध्ये तारेच्या कुंडलातून विद्युत धारा प्रवाहित करण्यासाठी बॅटरी वापरतात. विद्युत मोटारमध्ये काय होतं, की तारेच्या कुंडलातून विद्युत धारा प्रवाहित करण्यासाठी बॅटरी वापरतात. तर विद्युत जनरेटर जो जनित्र आहे त्याचा त्यामध्ये काय, विद्युत जनित्रामध्ये बॅटरी वापरत नाहीत. विद्युत मोटारीमध्ये बॅटरी वापरतात, ह्याच्यामध्ये बॅटरी वापरत नाहीत. ओके, आता दुसरं, यामध्ये विद्युतधारा वाहत असलेले कुंडल, यामध्ये विद्युतधारा वाहत असलेले जे कुंडल आहे ते चुंबकीय क्षेत्रामुळे स्वतःच्या अवतीभोवती फिरते. ते चुंबकीय क्षेत्रामुळे स्वतःच्या अक्षाभोवती, माफ करा, अक्षाभोवती फिरते. पण मित्रांनो, यामध्ये काय होतं, विद्युत जनित्रामध्ये जनरेटरमध्ये यामध्ये लावून बोलतात ना, बाह्यबल लावून चुंबकीय बल फिरवले असता, यामध्ये बाह्यबल लावून चुंबकीय बल फिरवले असता त्याच्यामध्ये विद्युत विभवांतर व परिणामी विद्युतधारा निर्माण होते. काय केलं जातं, याच्यामध्ये बाह्यबल लावले जाते आणि चुंबकीय बल फिरवले असता त्याच्यामध्ये विद्युत विभवांतर व परिणामी विद्युतधारा निर्माण होते. आणि आता बघा, विद्युत चलित्रामध्ये काय होतं, यामध्ये दुभंगलेले कडे वापरतात. याच्यामध्ये दुभंगलेले कडे वापरतात. आणि विद्युत जनित्रामध्ये प्रत्यावर्ती जनित्रात वापरलेली कडी दुभंगलेली नसतात. ह्याच्यामध्ये दुभंगलेली कडी वापरतात, त्याच्यामध्ये कडे दुभंगलेली नसतात. आता बघा, विद्युत चलित्रामध्ये काय होतं, की यामध्ये
विद्युत ऊर्जेत ऊर्जेत यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. यामध्ये विद्युत ऊर्जेचे माफ करा विद्युत ऊर्जेचं लिहिलं आहे मी, यामध्ये विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. आणि याच्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते, कारण की जनरेटर कशाला वापरतात तर लाईट निर्मितीसाठीच. यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. ओके, तर आता पुढे जाऊया. तर बघा, प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन. तर बघा ह्याचा फरक बघूया. आता प्रकाशाचे अपवर्तन याच्यामध्ये परावर्तनापूर्वी व परावर्तन झाल्यावर, परावर्तनापूर्वी आणि परावर्तन झाल्यावर प्रकाश किरण एकाच माध्यमात प्रवास करतात. काय होतं, परावर्तनापूर्वी आणि परावर्तन झाल्यावर प्रकाश किरण एकाच मार्गाने प्रवास करतात. आणि याच्यामध्ये काय होतं, प्रकाशाचे अपवर्तन होताना प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात. आता बघा दुसरं, परावर्तनामध्ये काय होतं की आपाती कोण व परावर्तन कोण सारखे असतात. याच्यामध्ये परावर्तनामध्ये आपाती कोण व परावर्तन कोण सारखे असतात. आणि प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये प्रकाश किरण तिरकस मार्गाने जाताना अपवर्तनामध्ये आपाती कोण व अपवर्ती कोण सारखे नसतात. आपण लक्षात काय ठेवायचं, मी तुम्हाला सोपं सांगतो. परावर्तनामध्ये आपाती कोण व परावर्ती कोण सारखे असतात, आणि प्रकाशाचे अपवर्तन याच्यामध्ये आपाती कोण आणि अपवर्ती कोण हे समान नसतात. ओके, ह्याच्यामध्ये असतात, याच्यामध्ये नसतात, एवढंच लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही, असं केलं तरी चालेल. आता बघा, प्रकाशाचे परावर्तन याच्यामध्ये काय होतं की प्रकाशाचे अपस्करण होत नाही. यामध्ये प्रकाशाचे अपस्करण होत नाही, पण प्रकाशाचे अपवर्तन यामध्ये सामान्यतः अपवर्तनामध्ये प्रकाशाचे अपस्करण होते. यामध्ये अपस्करण होत नाही, यामध्ये अपस्करण होते. ओके, आता प्रकाशाचे परावर्तन ह्याच्यामध्ये काय होतं, परावर्तनामध्ये प्रकाशाच्या चालीत व तरंग लांबीमध्ये फरक पडत नाही. परावर्तनामध्ये प्रकाशाच्या चालीमध्ये व तरंग लांबीमध्ये काही फरक पडत नाही. पण याच्यामध्ये प्रकाशाच्या चालीत व तरंग लांबीमध्ये फरक पडतो. ह्याच्यामध्ये फरक पडत नाही, याच्यामध्ये फरक पडतो, फरक पडत नाही, पडतो. ओके, हे तुम्ही तीन आहेत ना, हे खूप सोपे आहेत. बघा, परावर्तनामध्ये आपाती कोण परावर्तित कोण सारखे असतात, ह्याच्यामध्ये नसतात. परावर्तनामध्ये प्रकाशाचे अपस्करण होत नाही, याच्यामध्ये होते. ह्याच्यामध्ये परावर्तनामध्ये प्रकाशाच्या चालीत व तरंग लांबीमध्ये फरक पडत नाही, ह्याच्यामध्ये पडतो. तीन एकदम सोपे. तर मित्रांनो बघा, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाच फरक स्पष्ट करा पाहिले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पाच फरक स्पष्ट करा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुम्हाला थोड्याशाच इन्फॉर्मेशन मिळेल ती, पण ती चांगल्या पद्धतीत मिळेल, जेणेकरून तुम्ही कॉन्सन्ट्रेशन चांगलं कराल. ओके, तर भेटूया आपण ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे पाच फरक स्पष्ट करा घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, हे सगळं लिहिण्यामध्ये, हे सगळं समजवण्यामध्ये खूप मेहनत लागते. जर मित्रांनो तुम्हाला मला प्रोत्साहन द्यायचं असेल तर तुम्ही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायला सांगा, जेणेकरून त्यांनासुद्धा अभ्यासामध्ये मदत मिळेल आणि त्यांना समजायला खूप मदत मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उरलेले फरक स्पष्ट करा घेऊन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, काळजी घ्या आपली.